1 नोव्हेंबर पासून दाभोळ वीज प्रकल्प पुन्हा सुरू होणार. दाभोळ मधून होणार 500 मेगावॅट वीज निर्मिती. NTCP आणि गेल कंपनी करणार 1000 कोटींची गुंतवणूक. केंद्र सरकारनं मदत करण्याचं ठरवल्यानं रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पात उत्साहाचं वातावरण आहे. 2.5 वर्षानंतर या प्रकल्पातून वीज निर्मिती सुरू होणार आहे. त्यासाठी NTPC आणि गेल कंपनी संयुक्तरित्या 1000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. गेल कंपनी गॅस पुरवठ्याची तर NTPC ऑपरेशन युनिटची जबाबदारी उचलणार आहे. या प्रकल्पात तयार होणारी वीज मध्य रेल्वे खरेदी करणार आहे. आता कायमस्वरूपी ही कंपनी सुरू राहावी यासाठी भाजप युवा मोर्चाकडून केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांना निवेदन दिले जाणार आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून इथे जी औषध उपचाराची आणि आरोग्याची सोय केली होती ती सोय नव्याने सुरू व्हावी, मच्छीमारांना या जेट्यांचा नव्याने फायदा व्हावा आणि ते रोजगाराची नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून याचा गोयल साहेबांकडे, राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत. दाभोळ प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे, पण इथल्या स्थानिकांना याद्वारे रोजगारात प्राधान्य मिळावं असं मत विश्लेषकांनी मांडलंय. दाभोळ, शृंगारतळी आणि ग्वाघर ही जी व्यापाराची केंद्र आहेत ह्या सगळ्या लोकांना ह्या RGBPL चालू झाल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने फायदा होणार आहे. त्याच्यामुळे RGBPL सुरू झाला पाहिजे, केंद्राच्या या भूमिकेचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर RGBPL कायम सुरू राहायला पाहिजे असा मी केंद्राला आणि राज्य शासनाला विनंती करेन. प्रकल्पाच्या मार्गातले सर्व अडथळे दूर झालेत, त्यामुळे आता हा प्रकल्प कायमस्वरूपी सुरू राहावा एवढीच अपेक्षा आहे. प्रणव पुळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.